जगातील प्रत्येक राष्ट्राचा स्वतंत्र ध्वज आहे. राष्ट्रध्वज हा स्वतंत्र देशाचे प्रतीक असतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांपासून भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या काही दिवसाआधी 22 जुलै 1947 रोजी झालेल्या संविधान सभेच्या बैठकीत भारताचा राष्ट्रीय ध्वज जो सध्याच्या स्वरूपातील आहे तो स्वीकारण्यात आला. 15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950 या भारतीय प्रजासत्ताक दिनानंतर भारतात तिरंगा हा शब्द भारतीय राष्ट्रध्वजाचा संदर्भ देऊ लागला. भारताचा राष्ट्रीय ध्वज हा वरच्या बाजूला केशरी तर मध्यभागी पांढरा आणि खालचा भाग गडद हिरवा समप्रमाणात आहे. ध्वजाच्या रुंदीचे त्याच्या लांबीचे गुणोत्तर प्रमाण 2/3 आहे. पांढऱ्या पट्टीच्या मध्यभागी एक गडद निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे. त्याची रचना अशोक स्तंभावरील चक्रासारखी आहे. त्याचा व्यास पांढऱ्या पट्टीच्या रुंदी एवढा आहे. त्यात 24 तासाचे प्रतीक असणारे 24 आरे आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, आता जो तिरंगा आपण ध्वज म्हणून स्वीकारला आहे त्यामागची नक्की गोष्ट काय आहे आणि हा तिरंगा ध्वज आपण केव्हापासून स्वीकारला आहे हेच जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी नितीन शिंदे, आपण पाहत आहे बोल बिंदास. भारताच्या तिरंगा झेंड्यातला सगळ्यात वरचा केशरी पट्टा हा शौर्य आणि त्यागाचं प्रतीक आहे. मधला पट्टा पांढऱ्या कलरचा शांती आणि सत्याचं प्रतीक आहे. त्यावर असलेलं निळ्या रंगाचं धम्मचक्र गतीचं द्योतक आहे आणि हिरवा रंग ऐश्वर्याचं प्रतीक असल्याचं शाळेत असताना आपण सगळेजण ह्या भारताच्या तिरंगी ध्वजाबद्दल शिकलोय. पण आज दिसणारा तिरंगा ध्वज येण्यापूर्वी भारताने 5 ध्वज पाहिले होते. पारतंत्र्यापासून ते स्वतंत्र भारत अस्तित्वात येईपर्यंत भारताचे झेंडे कसे बदलत गेले याचा प्रवास आपण आता जाणून घेऊ. 1906 साली स्वीकारलेला तिरंगी ध्वज भारताचा पहिला झेंडा मानला जातो. 7 ऑगस्ट 1906 तत्कालीन कलकत्त्याच्या पारसी बागान स्क्वेअरमध्ये हा झेंडा फडकवला गेला. भारताचा दुसरा झेंडा मादाम भिकाजी कामा यांनी जर्मनीच्या स्टुटगार्डमध्ये 1907 साली झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेमध्ये फडकवला होता. मादाम कामा या भारताबाहेर राहून भारतातील ब्रिटिश राजवटीविरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी एक होत्या. 1936 साली त्या भारतात परत आल्या. तेव्हा त्यांनी हा ध्वज भारतात परत आणला. या झेंड्याचा वरचा पट्टा हिरवा, मधला पट्टा पिवळा तर खालचा पट्टा हा केशरी कलरचा होता. 1917 साली लोकमान्य टिळक आणि डॉक्टर ॲनी बेझेंट यांनी सुरू केलेली होमरूल चळवळ वेग घेत होती. या चळवळीदरम्यान या दोन नेत्यांनी भारताचा तिसरा झेंडा फडकवला. या झेंड्यावरचे रंग आणि पट्टे काहीसे बदललेले होते. या झेंड्यावर 5 लाल आणि 4 हिरवे पट्टे एका आडेक अशा पद्धतीने होते. यापूर्वीच्या झेंड्याप्रमाणे यावर कमळ नव्हती, उलट त्यावर 7 तारे होते. हे 7 तारे आकाशात दिसणाऱ्या सप्तश्रीच्या आकृतीप्रमाणे झेंड्यावर काढण्यात आले होते. 1918 साली लोकमान्य टिळकांनी होमरूलच्या काही स्वयंसेवकाबरोबर हा झेंडा हाती घेतलेला फोटो आपल्याला आजही पाहायला मिळतो. 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि 1920 सालापर्यंत आधी टिळक आणि 1920 नंतर महात्मा गांधींच्या नेतृत्वात भारताची स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागली. 1921 साली आंध्र प्रदेशातील बेजवाडा म्हणजे सध्याच्या विजयवाडामध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं. पिंगली व्यंकय्या या काँग्रेस कार्यकर्त्याने एक झेंडा तयार करून तो महात्मा गांधींना दाखवला. पिंगली व्यंकय्या हे आफ्रिकेत ब्रिटिश लष्करात होते. तेव्हा त्यांची आणि गांधीजींची भेट झाली होती. पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलेल्या झेंड्यात लाल आणि हिरवा असे दोनच रंगाचे पट्टे होते. हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्मांचं ते प्रतीक मानलं जात. गांधीजींनी इतर सर्व धर्मांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी यात पांढऱ्या रंगाचा पट्टा समावेश करायला सांगितला आणि देशाची प्रगती दाखवण्यासाठी चरख्याचं चिन्ह या झेंड्यात घेतलं. 1923 साली मे महिन्यात नागपूरमध्ये ब्रिटिश सत्तेविरोधात शांततामय मोर्चे निघाले. यावेळी 1000 मोर्चेकरी हा झेंडा घेऊन चालत निघाले होते. यावेळी 100 निदर्शकांना अटक करण्यात आली. एव्हाना भारताच्या स्वतंत्र लढ्याचं नेतृत्व पूर्णपणे काँग्रेसकडे आलं. 1929 साली काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात पूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला. 1931 साली आज आपण पाहत असलेल्या झेंड्यात असलेली रंगाची रचना अस्तित्वात आली. काँग्रेस पक्षाने केशरी, पांढरा आणि हिरवे पट्टे असलेला आणि त्यावर मध्यभागी चरखा असलेला झेंडा एक ठराव संमत करून स्वीकारला. हाच काँग्रेस पक्षाचाही झेंडा होता.
आतापर्यंत झेंड्यातील रंगाकडे विविध रंगाचं आणि विविध धर्माचं आणि गटाचं प्रतीक म्हणून पाहिलं जात होतं. पण या ठरावानं रंगाचा धर्माशी असलेला अर्थ काढून टाकला. 1947 साली घटना समिती स्वतंत्र भारताच्या कारभारासाठीचा व्यापक आराखडा तयार करत होती. स्वतंत्र भारताचा झेंडा कसा असावा हा प्रश्नही घटना समितीत चर्चेला आला. 1931 साली स्वीकृत झालेला झेंडा या समितीने फक्त एक बदल करून स्वीकारला. चरख्याच्या जागी सारनाथच्या अशोकस्तंभावर असलेलं धम्मचक्र घेण्यात आलं. परदेशात भारताच्या स्वातंत्र्याची मागणी करताना, भारतात ब्रिटिशांविरोधात आवाज उठवताना आणि प्रत्यक्षात 15 ऑगस्ट 1947 दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारताच्या स्वातंत्र्याची ग्वाही देताना भारतीयांनी झेंडा अभिमानाने फडकवला. 26 जानेवारी 2002 भारताच्या ध्वजसंहितेत बदल करून सर्व नागरिकांना आपल्या घरावर, कार्यालयावर किंवा कारखान्यांवर वर्षाच्या कुठल्याही दिवशी झेंडा फडकवण्याची परवानगी देण्यात आली. अट फक्त एकच, झेंड्याचा अवमान होऊ नये. यासाठी ज्या अटी घातल्या आहेत त्या सर्व अटींचं प्रत्येकानं पालन केलं पाहिजे. स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय ध्वजाला स्वीकृती मिळून 76 वर्ष पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्यानिमित्त 2022 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा असा अभिनव उपक्रम राबवत प्रत्येकाने आपल्या घरी तिरंगा फडकावला पाहिजे असे आवाहन केले. या आव्हाना प्रतिसाद देत घरोघरी तिरंगा फडकवला जात आहे. दौराने फडकणाऱ्या आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान ही प्रत्येक भारतीयांची आन, बाण आणि शान आहे. राष्ट्रध्वजाचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. तसेच त्याचा यथोचित सन्मान होणेही आवश्यक आहे. भारतीय राष्ट्रध्वज हा आपला राष्ट्रीय अभिमान व सार्वभौमत्वाचा संकेत आहे. आपला तिरंगा राष्ट्रध्वज देशातील नागरिकांच्या इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षांचे प्रतीक आहे. यामुळे सर्वांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान हा राखलाच पाहिजे असे आवाहन आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना करत आहोत. आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. अजूनही आमचा चॅनल आपण सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय हिंद.